कोल्हापूर जिल्ह्यात दलित वस्ती निधीला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ आज शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळावर पालकमंत्री दीपक केसरकर चले जाव आंदोलन करण्यात आलं। शिवसेना वंचित बहुजन आघाडीची युती झाल्यानंतर पहिल्यांदा कोल्हापुरात पालकमंत्री चले जाव आंदोलन करून युतीच्या कामास सुरुवात करण्यात आली। यावेळी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्रित येऊन पालकमंत्र्यांचा निषेध करत घोषणा दिल्या। राज्याचे धोरण ठरवण्यासाठी या राज्यातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या डिजिटल युवा केंद्रित चळवळीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी केलं। महाराष्ट्रातील युवक युवतींना एकत्र आणून महाराष्ट्राच्या भविष्याच्या धोरण निर्मितीत सहभागी करून घेण्यासाठी रोहित पवार यांनी महाराष्ट्र व्हिजन फोरम चळवळ सुरू केली आहे। याबाबत आज कोल्हापुरातील डीवाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते। जयसिंगपूर आणि शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे। जयसिंगपूर येथील गल्ली नंबर 8 आणि शाहूनगर परिसरात आरोग्य विभागाच्या वतीनं बांधण्यात आलेल्या नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र दवाखान्याचे आणि जयसिंगपूर रेल्वे स्टेशन ते एसटी बस स्थानक या मार्गावर असणाऱ्या ओढ्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आज पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे भाजपसोबत असल्याची टीका केली आहे। पवारांची भाजपसोबत जास्त जवळीक आहे असं वक्तव्य आंबेडकर यांनी केलं होतं। यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे। प्रकाश आंबेडकर कोणत्या अँगलने बोलले माहीत नाही, पण गुजरात राज्याला जेव्हा अडचण आली तेव्हा पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री होते, तेव्हा त्यांनी गुजरातला मदत केली आहे। त्यावेळी तिथे भाजपचे राज्य होते, त्या मदतीला प्रकाश आंबेडकर जवळचे आहेत असं म्हणत असतील तर त्यांना खासदार शरद पवार कळलेच नाहीत असं रोहित पवार यांनी म्हणलंय। कोल्हापुरातील अनेक भागात 10 दिवसांपासून पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। पाणी येत नसल्यानं परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत। त्याच्या निषेधार्थ आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि शिंदे गटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आणि प्रशासनाचा निषेध करण्यात आला। ड्रेनेज लाईन लवकरात लवकर पूर्ण करावी, अन्यथा महानगरपालिकेला घेराव घालून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलंय। पेन पेपर घ्या आणि आजच्या आज राष्ट्रपतींकडे राजीनामा द्या अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधलाय। राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त करावे अशी इच्छा व्यक्त केली आहे। यानंतर आमदार रोहित पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला। महाराष्ट्र व्हिजन फोरमसाठी रोहित पवार हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, यावेळी ते बोलत होते। 50 इलेक्ट्रिक बस उपलब्ध होण्यासाठी KMT कडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव देण्यात आलाय। यापूर्वीही KMT कडून ई बससाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता, पण त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। मात्र आता पुन्हा एकदा हा प्रस्ताव देण्यात आलाय। खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून ई बस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे या प्रस्तावाकडे कोल्हापूर मनपा प्रशासनाचं लक्ष लागून आहे। एकूण केलेल्या मागणीपैकी काही बसेस उपलब्ध झाल्या तरी देखील ई बससाठी सुविधा निर्माण होऊन भविष्यात आणखी बसेस घेण्याची संधी मिळणार आहे।